देवळा तालुक्यातील गिरणारे येथे कधी आसमानी तर कधी सुलतानी अशा अनेक संकटात सापडलेल्या बळीराजाला काल अवकाळी पावसाचा फटका बसलाय. सायंकाळी झालेल्या गारपिटीने अक्षरशः हाहाकार माजवलाय. अनेक घरांसह शाळेची पत्रे उडून गेली तर गावातील अनेक मोठमोठे वृक्ष उन्मळून गेली. गावातील अनेक ठिकाणी वाड्या वस्त्यांवर वीज पुरवठा करणारे विजेचे पोल पडल्याने वीज पुरवठा खंडित झालाय. काल आमच्या इथे साधारणतः 5:30 दरम्यान अतिशय वादळी वारा, गारपीट आणि पाऊस झाल्याने अतोनात नुकसान झालं. या ठिकाणी बऱ्याच लोकांचे छप्पर उडून गेले, त्यांचे संसार उघड्यावरती आले, अशा प्रकारे बऱ्याच लोकांचं नुकसान झालं. एका ठिकाणी भिंत पडून एकाचा पाय दोन ठिकाणी मोडला. दोन पैसे मिळतील या आशेने चाळीत साठवून ठेवलेला कांदा देखील या गारपिटीने खराब झाला असून हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा हवालदिल झालाय. घराचे छप्पर उडाल्याने संसार उपयोगी वस्तूंचे देखील नुकसान झाले तर लहान मुलांच्या शालेय साहित्य पुस्तक याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने त्वरित पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली आहे. जागर जनस्थानसाठी अमेन शेख, मनमाड.